नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्र मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। आग्रा शहराचे नाव बदलण्याची भाजप आमदारांनी केली मागणी, जगन प्रसाद गर्ग यांनी केली मागणी। मुनगंटीवार हे वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली, संजय निरुपम यांचा आरोप। मी हवा पाहून कोणासोबत जायचं याचा निर्णय घेतो, रामदास आठवले यांचं वक्तव्य। वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी शंका असल्यास उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रतिपादन। आणि 15 बळी जाईपर्यंत वाट का बघितली, आमदार बच्चू कडू यांनी सरकारवरती तोफ डागली। आता पाहूया सविस्तर वृत्त। आग्रा शहराचं नाव अग्रवाल किंवा अग्रवन करा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे। भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी ही मागणी केली आहे। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। आग्रा या नावामागे कोणतीही पार्श्वभूमी नाही किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व नाही। पूर्वी या ठिकाणी जंगल होती आणि अग्रवाल समाज या भागामध्ये राहत होता। अग्रवालांचा मोठा वारस असलेल्या या शहराचं नाव आता अग्रवाल किंवा अग्रवन असं करावं अशी मागणी भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी केली आहे। जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेले आग्र्यातील ताजमहल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात। आग्र्याला नवी ओळख मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। दुसरीकडे सरदानामधील संगीत सोम यांनी मुझफ्फराबादचं नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची मागणी केली। शहराचं नाव बदलण्याची स्थानिकांची मागणी असल्याचं सोम यांनी म्हटलं आहे। भाजप सरकारचं गतवैभव पुन्हा मिळवून देत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली। याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद शहराचं प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली। मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली आहे। मुनगंटीवार यांचं वर्तन पाहून त्यांना जनावरांना मारण्यात रस आहे असं वाटतं असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। नरभक्षक अवनी वाघिणीच्या हत्येवरून राजकारण चांगलंच तापलंय। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती शिवसेना आणि काँग्रेसने दुहेरी हल्ला केला आहे। मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे। सरकारने अवनी वाघिणीला मारण्यासाठी 5 कोटी खर्च केले। मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे। अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ आज ग्लोबल मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा संजय निरुपम यांनी केली। शिकारी माफिया ॲक्टिव्ह आहेत, शिकारी आणि मंत्र्यांमध्ये साठलूट आहे, त्यांना पदावरती राहण्याचा अधिकार नाही। ते मंत्री झाल्यापासून वाघांचा जीव जातोय, त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निरुपम यांनी केली। अवनीची बॉडी असती तर नीट तपास झाला असता, नीट तपासणी झाली नाही, अवनीला जाळून पुरावा नष्ट केला, अवनीची हाडं काढून घेतली का आपल्याला काही माहीत नाही। मुनगंटीवार जे बोलतात त्यावरून ते शिकाऱ्यांसोबत काम करतात असं वाटतं। एक वाघासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात $50,000 मिळतात, या मोठ्या रॅकेटमध्ये मंत्री सामील आहेत का? या प्रकरणी CBI चौकशी झाली पाहिजे असं निरुपम यांनी म्हटलं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। मी हवा पाहून कोणासोबत जायचं याचा निर्णय घेतो असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे। ते मुंबईत एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। आठवलेंचे विधान ऐकून सभेला जमलेल्या लोकांमध्ये चांगलाच हास्या पिकला। मी हवा पाहून कोणासोबत जायचं याचा निर्णय घेतो असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले। मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आठवलेंचे विधान ऐकून सभेला जमलेल्या लोकांमध्ये चांगलाच हास्या पिकला। काँग्रेसच्या नसीम खान यांनी आठवलेंनी काँग्रेससोबत यावं असं आवाहन काही दिवसांपूर्वी केलं होतं। याबाबत प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी हे विधान केलं। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री असलेले रामदास आठवले पुढे म्हणाले की ज्या दिशेने हवा असेल मी त्या पक्षाला साथ देणार। नसीम खान बोलत आहेत की तुम्ही आमच्या पक्षासोबत हातमिळवणी करा, यावरती मी त्यांना म्हणालो आहे की 10 ते 15 वर्षानंतर काँग्रेससोबत होतो, आता इथेही मला
15 ते 20 वर्षापर्यंत राहावे लागेल, जोपर्यंत भाजपचे सरकार आहे तोपर्यंत मी भाजपसोबत आहे, जेव्हा हवेची दिशा बदलेल तेव्हा अंदाज पाहून मी निर्णय घेईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो, ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. काय म्हणाले मुनगंटीवार, पाहूयात हा रिपोर्ट. वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो, ते जर तयार असतील तर हेही आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला ते उत्तर देत होते. उद्धवजी युती सरकारचे महत्त्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुख पद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या 5 निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलीच आहे. विनाकारण यात हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, अशी खंतही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मॅन इटर वाघिणीच्या मृत्यूचं कारण घेऊन अतिशय हीन दर्जाचं राजकारण केलं जात आहे. वन कर्मचारी अतिशय मेहनतीने वनाचं संवर्धन संरक्षण करत असताना एका घटनेचं राजकीय भांडवल करून वन कर्मचाऱ्यांचं मनोबळ खच्ची करण्याचं काम सुरू झालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होईल अशा पद्धतीने असत्य माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे. ही शब्दाचा उपयोग केला जात आहे आणि हे करत असताना उद्धव साहेब जे म्हणाले ते मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही जर कमिटी नेमली तर त्याच्या शंका उपस्थित होईल. 5 सुप्रीम कोर्टच्या जजची समिती नेमा, त्या मॅन इटर वाघिणीच्या संदर्भात प्रोसेस पूर्ण झाली की नाही हे आपल्याला बघता येईल. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आणि त्या निर्णयानुसार वन कर्मचारी वागलेत की नाही हे बघता येईल. आणि मी तर पुढे असं म्हणेल की उद्धव साहेबांची तयारी असेल तर उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा समिती नेमता येईल. याबद्दल कुठेही राजकारण वनविभागाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून करायचंच नाही आहे. वाघाचं संवर्धन संरक्षण करण्यासाठी वन कर्मचारी इतक्या वेगाने काम करत असताना अशी खोटी माहिती देणे की वाघाच्या अनेक वर्षापासून हत्या होत आहे, गेल्या 4 वर्षामध्ये हे एकमात्र उदाहरण आहे की जिथं गोळीने ठार मारलं. आता वाघ काही चिरंजीव अमर नाही, काही नैसर्गिक मृत्यू होतात, काही जंगलामध्ये इनफायटिंग होते, अशा प्रसंगामध्ये याला काहीतरी एक रूप देऊन सत्याची हत्या करणं हे मात्र गैर आहे. उद्धव साहेबांची तयारी असेल तर उद्धव साहेब हे आमच्या युतीमधले एक महत्त्वाचे नेते आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरही आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती कधीही नियुक्त करू शकतो, अन्यथा आम्ही मागणी केलीच आहे की सुप्रीम कोर्टच्या जजची समिती नेमावी. मग इथं प्रश्नच उपस्थित. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. 15 बळी घेणारे वाघीण संसदेच्या एखाद्या भागात फिरले असती तर 15वा बळी जाण्याची वाट बघावी लागली नसती. 15वा बळी जाईपर्यंत सरकारने वाट का बघितली, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी सरकारवरती तोफ डागली आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते. आमदार बच्चू कडू वर्ध्याच्या दौऱ्यावरती आले असता स्थानिक बजाज चौकामध्ये येताच कार्यकर्त्यांनी बँड वाजून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी स्थानिक माहेश्वरी सभागृहामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की रावसाहेब दानवेंकरिता तयारीची गरज नाही, ते बिना तयारीची शिकारी आहेत. वाघिणीने 15 बळी घेतले. संसदेच्या एखाद्या भागात फिरले असती तर 15वा बळी जाण्याची वाट पाहावी लागली नसती. 15 बळी जाईपर्यंत सरकारने वाट का बघितली. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा होत नाही, तो कोंबडी बकरीच्या रांगेत आहे. आमदार खासदार एखाद्या अधिकारी मेला तर तो वाघाच्या रांगेत जाऊन बसतो, ही विषमता आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. अधिवेशन संपेपर्यंत तूर चण्याचे पैसे न मिळाल्यास प्रत्येक महिन्यात एक कार्यालय जाळू. सचिवच मंत्र्यांना आदेश द्यायला लागले अशी अवस्था आहे. मोदी कामाला जाऊन पैसे आणतात असा कार्यकर्त्यांचा आविर्भाव आहे. राजसाहेब सध्या साहेबांच्या पोशाखात आहेत, कार्यकर्त्यांच्या पोशाखात येतील तेव्हा कळेल, असा टोला त्यांनी यावेळी लावला. विलास नवगरे, शालिनी प्लस, वर्धा.
बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ, सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे, इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवरती राजकीय आयुष्यात बघितले नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे, इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवरती राजकीय आयुष्यात बघितले नाही। सत्याचा निर्गुण खून निरुपम यांनी केला, यामुळे त्यांच्यावरती चंद्रपूर जिल्ह्यात आब्रूनुस्कनीचा दावा ठोकणार आहे, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात यांनी मुनगंटीवार यांच्यावरती आज जे गंभीर आरोप केले ते मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले। वाघिणीच्या नावाने सत्याची हत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे। राजकारण हीन दर्जा कसा असू शकतो आणि किती असू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। संजय निरुपम हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची बदनामी करत आहे, कोणतेही पुरावे न घेता। माझ्या कार्यकाळात फक्त आणि फक्त एकच वाघीण बंदुकीची गोळी मारून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ठार करण्यात आली। पण वातावरण असं निर्मिती केल्या जात आहे की वाघाला नैसर्गिक मृत्यू नाही, वाघ अमर आहे, वाघ चिरंजीव आहे, आणि नैसर्गिक मृत्यूला सुद्धा वाघांच्या हत्या झाल्या असं भासवल्या जात आहे। ही सत्याचा निर्घुण खून या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किती खोटं राजकीय नेत्यांनी बोलावं याचं संजय निरुपम म्हणजे हे उत्तम उदाहरण आहे। आदिवासी परिवारांचं दुःख लक्षात न घेता आपल्या देशाची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मागच्या वेळी मी स्वतः या संदर्भामध्ये 5 सुप्रीम कोर्टच्या जजची चौकशी लावायला जेव्हा सांगितली, याचा अर्थ होता की वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई योग्य आहे। पण लोकांमध्ये अफवा पसरवत, लोकांमध्ये गैरसमज पसरवत, आपले आकलेचे तारे तोडत, त्या जंगलामध्ये AK-47 रायफल घेऊन शिकारी आणि वनकर्मचारी शेकडोच्या संख्येने त्या वाघिणीला मारण्यासाठी जात होते असं म्हणणं म्हणजे या सहस्त्रकातली सर्वात मोठी खोटारडी गंमत आहे। आणि दुर्दैवाने या माध्यमातून मला काहीही टार्गेट केल्यात गेलं तरी मी सुरुवातीपासून हे सांगतो आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस गेली, सुप्रीम कोर्टामध्ये पुरावे दिले, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निर्णय झाला, आणि 2 महिने प्रयत्न केल्यानंतर जेव्हा वाघिणीला मजबुरीने मारावं लागलं, वाघिणीच्या टाळूवरचं लोणी खात राजकारण करण्याचा हा प्रकार हा निश्चितपणे जनता समजून घेईल, आणि अशा लोकांना निश्चितपणे जनता यांच्या खोटारडेपणाला आपल्या माध्यमातून योग्य सोशल मीडियातून उत्तर देईल। कारण अतिशय हीन प्रकाराने सोशल मीडियाचा वापर केला जातो आहे, सत्याला तुडून मोडून सांगितलं जात आहे। कुठेतरी एखादी गोष्ट ज्याचा कोणत्या दुसऱ्या त्या वाघिणीच्या हत्येशी संबंध नाही, वाघिणीच्या मृत्यूशी संबंध नाही, वाघिण ठार झाली त्याच्याशी संबंध नाही, पण दुरून दुरून तो जोडल्या जात आहे। कुठं आंतरराष्ट्रीय माफिया आणल्या जात आहे, कुठं आंतरराष्ट्रीय शिकारी आणल्या जात आहे। देव अशा लोकांना सद्बुद्धी देव, एवढीच माझी देवाचरणी प्रार्थना आहे की खोटं बोलण्याची मर्यादा मात्र लांघली आहे। मी चंद्रपूरमध्ये निश्चितपणे संजय निरुपमावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकीन, आणि
माझा आयुष्यामध्ये इतका खोटारडेपणा राजकारणातला हा इतक्या सीमेपर्यंत बघावा लागेल असं कधी वाटलं नाही. महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्रातील विधानसभेतील आमदार तो कोणत्याही पक्षाचा असो त्याने याबद्दलची सर्व माहिती आहे. पण कोणतेही पुरावे न देता अशा पद्धतीने वाघांना ठार करण्यात आलं असं जे वातावरण केलं जात आहे की अनेक वाघ ठार झाले. माझ्या कार्यकाळात फक्त एकाच वाघाला बंदुकीची गोळी मारून ठार वनकर्मचाऱ्यांनी केलं. नैसर्गिक मृत्यूलाही जर तुम्ही वाघाच्या शिकारीशी जोडता हे तर राजकारणाचा हीन दर्जा आहे आणि या वाघिणीच्या टागूवरचं गवणी खाण्याचा प्रकार. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. करमाळा तालुक्यातील केम येथे सभापती शेखर गाडे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले महामानव केशर भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. पाहूयात या संदर्भातली बातमी. या महामानव केसरी कुस्ती स्पर्धेत लहान मोठ्या 250 कुस्त्या खेळण्यात आल्या आणि शेवटी कुस्तीचे बालरफी शेख आणि शेख पाटील यांच्यामध्ये कुस्ती झाली. वजनाचे समान आणि भारदस्त पैलवान ते होते. जवळपास 10 ते 12 मिनिटे ही कुस्ती चालली आणि शेवटी दुहेरी पटावरती बाला शरीफ शेख यांनी विजय मिळवला. यावेळी या कुस्ती स्पर्धेदरम्यान कुस्ती समालोचक राजाभाऊ देवकाते यांनी प्रत्येक पैलवान आणि कुस्तीविषयक माहिती सांगत या कुस्ती मैदानाचे रंगत वाढवले आणि विजेता बाला सराफ शेख याला आमदार नारायण पाटील, सभापती शेखर पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन महामानव केसरी या पुरस्काराने सन्मानित केले. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, सोलापूर. अकलूज येथे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घोड्यांचा बाजार भरवण्यात आला होता. येत्या 5 ते 10 वर्षात भारतीय घोड्यांना सुगीचे दिवस येतील असे प्रतिपादन धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं. अकलूज घोडे बाजारचे उद्घाटन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. धैर्यशील मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांनी जातिवंत घोडे पाळावेत, त्यांची वंशावळ ठेवावी. भारतीय तसेच परदेशी बाजारपेठेमध्ये भारतीय घोड्यांची मागणी वाढत आहे. स्पर्धांसाठी त्यांचा वापर वाढतो आहे. नाचकामासाठी घोडे वापरण्यापेक्षा त्यांना स्पर्धांसाठी तयार करावे. जगभरात घोड्यांचे सुमारे 200 जाती आहेत. मणिपुरी, काठेवाडी, मारवाडी आणि मिलिटरीने विकसित केलेल्या घोड्यांना सर्वत्र चांगली मागणी आहे. बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले, पंढरपूरला अडचण निर्माण झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी अकलूजला घोडे बाजार भरवण्यासाठी खासदार मोहिते पाटील यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे अकलूजला घोडे बाजार सुरू करण्यात आला आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे दरवर्षी बाजार तेजीमध्ये भरतो आहे. शेतकऱ्यांना 3% दराने शेतीमालावरती कर्ज देणारी अकलूज बाजार समिती ही महाराष्ट्रातील पहिली बाजार समिती आहे. पिढ्यानपिढ्या आपल्याला घोडस्वारीचं आहे, म्हणजे कित्येक दशकं मागं गेलं आणि प्रॉपरली जर मुलांना गायडन्स मिळाला या प्रकारातून जर पाहिलं तर निश्चितच एक चांगले दिवस भविष्यात निर्माण होऊ शकतात आणि चांगले खेळाडू होऊ शकतात. आत्ता जे इंडोनेशियाला एशियन गेम्स झाले त्यात आपण पाहिलं असेल की 2-3 खेळाडूंना आपल्या 2 खेळाडूंना त्यात पुरस्कार मिळाला, रौप्य पदक आणि ब्रॉन्झ पदक, असं सिल्वर आणि ब्रॉन्झ असे 2 मेडल्स मिळाले. मग आपलेही खेळाडू यात नाव कमवू शकतात. 82 नंतर मला वाटते आत्ताच हे मिळालं. त्याच्यामागं कारण असं आहे की आता भारतामध्ये अनेक लोक सक्रिय झालेले आहेत या क्रीडा प्रकारात. याला इक्विस्ट्रियन असा शब्द वापरला जातो. यात अनेक प्रकार आहेत. शो जम्पिंगचा एक प्रकार आहे जो ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये खेळला जातो. दुसरा ड्रसाज म्हणून आहे, विशेषतः मुलींसाठी तो खास हे आहे की संगीताच्या तालावर घोड्याची चाल ठरवणे आणि त्याचे एक ठराविक मार्किंग सिस्टीम आहे त्याचा वापर करणे आणि त्यातसुद्धा करिअर घडवलं जाऊ शकतं. भारतातल्या घोड्यांसाठी, देशी बनावटीच्या घोड्यांसाठी एक स्पोर्ट्स आहे जो अरब कंट्रीजमध्ये जास्त खेळला जातो आणि आता नुकताच भारतात सुरू झाला. पहिला महाराष्ट्रात मी घेतला 3 वर्षापूर्वी. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. इंदापूर तालुक्यातील रुई गावातील बाबीर गडावरती बाबीर यात्रेस प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतरही राज्यातून लाखो भाविक या बाबीर देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये आज मुख्य दिवशी
गजढोल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गजढोल हे मेंढपाळ समाजाचे पारंपरिक नृत्य असून ते लोप पावत चालले आहे. याला पुनर्जीवित करण्याचे काम अमोल भिसे मित्र मंडळाच्या वतीने गेले 20 वर्षापासून चालू आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान असल्याने या समाजातील अनेक मातब्बर नेते मंडळी यांच्यासह मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहतात आणि बाबीरदेवाचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबीरदेवाकडे साकडे देखील घालतात. इंदापूर तालुक्यातील रुई या ठिकाणी बाबीर यात्रा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी या ठिकाणी पार पडत असते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. धनगर समाजाचे जवळजवळ 60-65% भाविक यामध्ये प्रामुख्याने असतात. या ठिकाणी धनगर समाजाची मेंढपाळ समाजाची लोप पावत चाललेली एक कला आहे, गजढोल म्हणून कला आहे आणि ती जोपासण्याचं काम अमोल भिसे मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली 20 वर्षापासून आम्ही या यात्रेमध्ये करतोय. या ठिकाणी गजढोल नृत्य स्पर्धा आणि बाबीर भाविकांचा मेळावा अशा प्रकारचं नियोजन गेल्या 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे. ही गजढोल ही एक लोप पावत चाललेली कला आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं संवर्धन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी मेंढपाळ समाज देवाला आळवण्यासाठी दिवसभरचा शिनवटा घालवण्यासाठी हे गजनृत्य या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळं त्याचा स्पर्धा घेणं हे आम्हाला काळाची गरज वाटली, कारण ही एक राजपिंड माणसाची कला आहे, शूर माणसाची कला आहे आणि याचं संवर्धन व्हावं या एकमेव उद्देशानं अमोल भिसे मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली 20 वर्षापासून या ठिकाणी आम्ही ही कला जोपासतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे ही कला जोपासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, इंदापूर. कारगिलच्या गुन्नेर येथे 114 बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील गणेश दिनकर दंदाले या जवानाला वीरमरण आलंय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. दरम्यान आज त्यांच्यावरती खल्ल्याळ गव्हाण येथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यातील खल्ल्याळ गव्हाण येथील गणेश दंदाले हे 2 वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते कारगिल येथे गुन्नेर येथे 114 बटालियनमध्ये देशाच्या सुरक्षितेसाठी सेवा देत होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येवरती गणेश शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियाला कळाली. त्यावेळी संपूर्ण दंदाले कुटुंब शोकसागरात बुडाले. शहीद जवान गणेश यास आजी आजोबा आई वडील एक लहान भाऊ असा परिवार असून ते शहीद झाल्याच्या दुःखद घटनेने कुटुंबाला धक्का बसला. लग्न न झालेल्या आपल्या घरातील सुपुत्रास ते मुकले होते. सकाळी जवानाचे शव पेटीत ठेवून औरंगाबाद विमानतळावरती उतरवण्यात आले. यावेळी कारगिल बटालियनचे सुभेदार व्यंकटेश आणि औरंगाबाद रेजिमेंटचे सुभेदार शशिकांत सिंग यांच्यासह सैनिक जवान गणेश यांचा मृतदेह घेऊन सकाळी गावात पोहोचले. त्यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे या घोषणा दिल्या. यावेळी सुभेदार व्यंकटेश, सुभेदार शशिकांत सिंग यांच्यासह सुरक्षा विभागाने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली दिली, तर सैन्य जवानांनी हवेत 3 राऊंड फायर करून शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान कारगिल येथे शहीद झालेल्या गणेश दंदाले यास अंतिम निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी वातावरण भावपूर्ण बनले होते. परिसरातील हजारो नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित होते. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका दुष्काळग्रस्त म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. पाऊस न पडल्यामुळे तालुक्यामध्ये आणि खामसवाडीमध्ये गेले कित्येक महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे. पाहुयात हे वृत्त. गावकरी खासगी बोर मालक वसंत यादव, पदमसिंग राठोड, सचिन शेळके, वसंत जोशी, भगवान पाटोळे, माऊली जोशी अशा अनेक खासगी बोरमधून पाणी भरत असताना सुद्धा शासनाने अधिग्रहण केले नाही.
ग्रामपंचायतीने बोर अधिग्रहण करावेत म्हणून तहसील कार्यालय कळंब येथे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी उपोषण केले, परंतु त्याची दखल घेतली नाही. तहसीलदार अशोक नांदलगावकर यांनी खामसवाडी येथून खाजगी बोर मालकांना सांगितले, तुम्ही का पाणी दिलं तुम्हाला कुणी सांगितलं होतं? गटविकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्या आदेश येईपर्यंत तुम्ही पाणी देऊ नका. सध्या पाण्याचा तुटवडा असताना सुद्धा तहसीलदार यांनी असे म्हटल्यामुळे गावकरी संताप व्यक्त करत आहेत. खामसवाडी हे गाव 20,000 लोकसंख्येचे असल्यामुळे कमीत कमी 10 बोर अधिग्रहण करावेत अशी मागणी ग्रामपंचायतसह गावकऱ्यांनी केली आहे. एक वर्ष झालं दुष्काळ पडलाय, पाणी नाही, जनावराला चारा नाही. माझी आई 60-65 वर्ष झाले, हिला पाण्याला यावं लागतंय. मला बी शेतात 2 गुरं आहेत, 2-4 लेकरं आहेत, पण पाणी नाही, अन्न नाही. 2 वर्ष झालं या दुवाच्या बोरचं पाणी पेताव, त्याला रुपया नाही. ग्रामपंचायतनं 1 रुपया दिला नाही, अगर शासनानं अधिग्रहण केलेलं नाही ना, काही नाही ना, काही नाही, 1 रुपया सुद्धा नाही. तर ह्या ग्रामपंचायतनं असं लागेल शासनानं त्याच्या अधिग्रहणमध्ये नाव घ्यावं आणि त्याला मोबदला द्यावा, देण्यात यावा. नाही जर अधिग्रहण घेतलं तर ग्रामपंचायतलाही काही म्हातारी लेकर समजी नेते मोर्चा, पुन्हा घागर मोर्चा नेते. 2 वर्ष झालं दुष्काळ पडलाय, या द्वाच्या बोरचं पाणी 2 वर्ष झालं भरतात, या द्वाला पैसे भेटले नाहीत. कुणी पैसे द्यावं? ग्रामपंचायतनं का शासनानं? ग्रामपंचायतनं, शासनानं. नाही जर तुम्हाला ग्रामपंचायतनं पैसे दिले तर तुम्ही काय करणार हो? सगळ्या महिला शिवाजी बोबडे, शालिनी प्लस, कळंब, उस्मानाबाद. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढुरू या गावामध्ये सखुबाई कस्तुरे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली, त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत पुन्हा एकदा पसरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढुरू या गावातील सखुबाई कस्तुरे ही महिला वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. सखुबाई काल आपल्या शेतामध्ये शेतीचे कामे करायला गेल्या होत्या. रात्री परत न आल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता सखुबाई यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या बाजूला वाघाच्या पायाचे ठसे मिळून आले. सततच्या व्याघ्र हल्ल्याने गावकरी आणि शेतकरी हैराण झाले असून वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. माझी आई सखुबाई श्रावण कस्तुरे हे दंडावर गेली. दंडावर गेल्या होते ती भोवतालच्या थोड्या झाडण्या होती, ते कापासाठी गेली. मग आम्ही सायंकाळीला वाट पाहिला, धान कापून गेला, घरी नाही दिसली. तर मग आम्ही जांगराला गेला, रात्रीपाई आम्हाला मिळली नाही. सकाळी गेलो, सकाळी मिळाली. मग वन विभागवाल्याला माहिती दिला, पोलिसांना माहिती दिला, त्यांना पंचनामा केला. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी बहिणीकडून आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं म्हटलं. याच पद्धतीने राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील हे चोपडा येथे आपल्या बहिणीच्या घरी गेले आणि त्यांनी तेथे भाऊबीज साजरी केली. भाऊबीज आहे त्यामुळे दरवर्षी कितीही व्यस्त असलो तरी मी माझ्या बहिणीकडे येतो आणि दरवर्षी भाऊबीज साजरी करतो. आईचा आशीर्वाद हा असतोच, पण बहिणीचा देखील आशीर्वाद तितकाच महत्त्वाचा असतो. तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा सण महत्त्वाचा आहे असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. आज भाऊबीजेचा पवित्र सण आहे आणि त्यानिमित्तानं बहिणीकडे या ठिकाणी आलो होतो. दरवर्षी कितीही धकाधकी असली तरी या दिवशी मी निश्चितपणाने बहिणीकडे येत असतो. आई रूपी आशीर्वाद या निमित्ताने मिळत असतात आणि कामाची ईर्ष्या वाढत असते. कायम बहिणीचा आशीर्वाद हा पाठीशी राहावा, ते आणि आम्ही सगळेजण सुखात राहावे ही देवाचरणी प्रार्थना. सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आग्रा शहराचे नाव बदलण्याची भाजप आमदारांनी केली मागणी, जगन प्रसाद गर्ग यांनी केली मागणी. मुनगंटीवार हे वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली, संजय निरुपम यांचा आरोप. मी हवा पाहून कोणासोबत जायचं याचा निर्णय घेतो, रामदास आठवले यांचं वक्तव्य. वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी शंका असल्यास उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रतिपादन. आणि 15 बळी जाईपर्यंत वाट का बघितली, आमदार बच्चू कडू यांनी सरकारवरती तोफ डागली.
तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.